निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प। नीलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प। MIDC रोड राज हॉटेल जवळ कुडाळ सिंधुदुर्ग। बुकिंग साठी संपर्क 94230-52002 आणि 99230-90002। नमस्कार, मी जुईली आणि आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साथ लाईव्ह। आताच्या घडीची मोठी बातमी येते निवडणुका संदर्भातली। आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे राज्यातल्या 7,750 निवडणुका ग्रामपंचायतीसाठी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। 18 डिसेंबरला मतदान होतंय तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। सत्तांतरानंतर ही पहिलीच मोठी निवडणुका होत आहेत। यानंतर पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील आणि मुंबई महानगरपालिका असतील यांच्याही निवडणुका होणार आहेत। पण त्या अगोदरच ज्या मुदत संपत आहेत त्या निवडणुका जाहीर होणार आहेत। नुकतीच याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे। राज्यातील 7,750 ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्यात सिंधुदुर्गातील 325 ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे आता पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकींसाठीच्या प्रचाराचा धुरळा सुद्धा आपल्याला उडताना पाहायला मिळणार आहे। तर सिंधुदुर्गातील कोणकोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका जाहीर झाल्यात त्या आपण पाहूयात। कणकवली तालुक्यात 58 ग्रामपंचायती आहेत, त्यांच्यासाठीच्या निवडणुका जाहीर झाल्यात। तर कुडाळ 54 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। मालवणात 55 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। सावंतवाडीत 52 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। देवगडात 38, दोडामार्गात 28, वैभववाडीत 17 आणि वेंगुर्ल्यात 23 ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, सत्तांतरानंतर ही पहिली मोठी निवडणुका होत आहेत। काही काळापूर्वी अशाच निवडणुका झाल्या होत्या, ग्रामपंचायतींसाठी निवडणुका लागल्या होत्या, मात्र त्यांची जी संख्या होती ती फार कमी प्रमाणात होती। मात्र आता सिंधुदुर्गासाठी विशेषतः 325 इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे आता मोर्चा बांधणी पुन्हा एकदा सुरू होणार आहे। मात्र पेज निर्माण झालाय तो पक्षांसाठीचा असणार आहे, कारण गेल्या वेळीच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणुका झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र काही ठिकाणी म्हणजे ज्या नगरपंचायतीसाठी ज्या निवडणुका लागल्या होत्या त्यात मात्र काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे महाविकास आघाडी इथं महाविकास आघाडीच्या माध्यमातनं झाली असलं आपण म्हणता येणार नाही। आणि आता सत्तांतरानंतर या निवडणुका होत असल्यानं भाजपला आता अधिकचं बळ मिळणार आहे, ते शिंदे गटाचं। त्यामुळे इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्यासाठी ही निवडणुका खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या ठरणार आहेत, कारण कणकवलीत सगळ्यात जास्त ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कणकवलीत 58 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्यात, त्याखालोखाल कुडाळचा नंबर लागतोय। कुडाळ 54 ग्रामपंचायतींसाठी, माफ करा, मालवणात सगळ्यात कणकवलीनंतर मालवणचा नंबर लागतोय, तिथं 55 ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका लागल्यात। तर त्याखालोखाल कुडाळ, कुडाळ 54 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका लागल्यात। तर त्यानंतर सावंतवाडी तालुक्यात 52 ग्रामपंचायतींसाठी लागल्यात। त्यानंतर देवगडात 38 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका लागल्यात। त्यानंतर नंबर लागतो तो दोडामार्गचा, दोडामार्गात 28 ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होणार आहेत। तर वेंगुर्ल्यात 23 आणि वैभववाडीत 17, त्यामुळे विशेष करून लक्ष जे लागलंय ते कणकवली आणि कुडाळात, कारण इथं निश्चितच आमदार नितेश राणे यांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते। कणकवली तालुक्यात, कणकवली तालुक्यात त्यांचा मतदारसंघ आहे, त्यांच्या नेतृत्वाखालीच खरं तर या निवडणुका होणार आहेत आणि त्या पद्धतीची मोर्चे बांधणी मला असं वाटतं सुरू करण्यात आली असावी। त्यानंतर कुडाळ जर आपण पाहिलं तर
तिकडे वैभव नाईक यांचं वर्चस्व पणाला लागेल आणि दोडामार्ग सावंतवाडीत आमदार दीपक केसरकर यांचं वर्चस्व पणाला लागेल. काही काळापूर्वी ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यात भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. भाजपचं वर्चस्व ग्रामपंचायतींसाठी मोठ्या प्रमाणात तिथं भाजपचं वर्चस्व आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. शिवसेनेचा बालेकिल्ला हा कोकणला ओळखला जातो, सिंधुदुर्ग ओळखला जात होता, मात्र तिथंच जिथं कित्येक वर्ष शिवसेनेचं वर्चस्व होतं, सत्ता होती, तिथं मात्र भाजपनं झेंडा फडकवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्याचीच आता इथं पुनरावृत्ती होते का? कारण मात्र आताच्या निवडणुका आहेत त्या सत्तांतरानंतरच्या होणार आहेत, त्यामुळे भाजप आणि शिंदेगट एकत्र लढतील का? त्यानंतर महाविकास आघाडी असेल, ठाकरेगड असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, हे एकत्र लढतील का हे पाहावं लागणार आहे. मात्र आताच्या घडीची मोठी बातमी हीच आहे की ग्रामपंचायतींचा आता धुरळा उडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी पुन्हा एकदा सांगते, राज्यभरात 7,750 ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. तर 18 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहेत. आणि या निवडणुकांचे परिणाम आगामी निवडणुकांवर सुद्धा पाहायला मिळणार आहेत. आता ज्यांच्याकडे जास्त ग्रामपंचायती असतील त्यांना पुढच्या निवडणुकांसाठी तयारी करताना अधिकच त्यांच्याकडे तो मार्ग तो सुकर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतात. मात्र राजकारणात कधी काय होईल, कधी मित्र शत्रू बनतील, शत्रू मित्र बनतील, हे काही सांगता येणार नाही आहेत. त्यामुळे सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल. या संदर्भातले प्रत्येक अपडेट कोकण सात लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास इथंच थांबतोय. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.